माटुंगा स्टेशनच्या बाहेर जर तुम्ही असाल या जवळपासच्या एरियात असाल आणि तुम्हाला चटकदार चाट खायची जर इच्छा झाली तर कुठे जायचं? प्रश्न फार महत्त्वाचा आहे पण उत्तर फार सोपं आहे. माटुंगा स्टेशनच्या एक्झॅक्ट बाहेर आहे गुप्ता चाट सेंटर. फॅन्टॅस्टिक चाट मिळते असं मी ऐकलं आहे. खाऊन बघू चला. आपण येऊन पोचलोय LBS मार्केटमधल्या गुप्ता चाट सेंटरला. तर या चाट सेंटरबद्दल आणि इथल्या खासियतीबद्दल जाणून घेऊया गुप्ता अंकलकडून. नमस्कार. खासियत है शेवपूरी, भेलपूरी, सादा सैंडविच, टोस्ट सैंडविच, ग्रिल सैंडविच. सबसे खास है उसमें हमारा बनाया हुआ, खुद का बनाया हुआ टोस्ट शेवपूरी सैंडविच, चॉकलेट सैंडविच, ग्रिल चॉकलेट सैंडविच, चीज चॉकलेट सैंडविच. सुपर. तो आप मुझे कुछ खासियत आप जो चाहिए बोलिए. चलो आप हमारे यहाँ का भेल टेस्ट करिए पहले. ओके. बाद में आपके लिए तो शेवपुरी बनाएंगे. क्या बढ़िया आइटम अपना. फैंटास्टिक. ऊपर आपकी भेल की खासियत क्या है, सबसे अलग क्या है? हमारी भेल अच्छी तरह से बनाते हैं, तो हाइजीनिक रहता है और सामान जो भी यूज करते हैं सब स्पेशल यूज करते हैं. म्हणजे तुम्ही जर गाडीवर वेळ घालली आणि तुम्हाला जसं वाटत असेल की आता गाडीवर वेळ खाते उद्या पोटाचं काय होणार, तसं जर व्हायचं नसेल, तसं होऊ द्यायचं नसेल, तर सेफ जागा ही गुप्ता चाट सेंटर. तुम्ही इथे येऊन निश्चिंतपणे निवांतपणे वेळ खाऊ शकता, कुठलेही चाट आयटम्स खाऊ शकतात. कारण ते स्वतःला खाताना ते कसे लागतील किंवा आपल्याला स्वतःला पचतील की नाही, हायजिनिक आहेत की नाही, याची पूर्ण दक्षता घेऊन ते बनवतात. सर जी हमारे गुप्ता चाट सेंटर का ग्रिल टोस्ट शेवपुरी. ओके. ग्रिल टोस्ट शेवपुरी, चीज ग्रिल टोस्ट शेवपुरी. अच्छा. दोनों आप टेस्ट करिए जरा कैसा तो लगा. शेवपुरी का पूरा आइटम ब्रेड के अंदर. ब्रेड के अंदर है. क्या बात. हमने बनाया है, दिल खोल के बनाया है. शेवपुरीचे सगळ्या इन्ग्रेडियंट, सगळ्या गोष्टी या टोस्टच्या आत. इमॅजिन केलं नव्हतं मी, पण हे अफलातून लागतं. म्हणजे ब्रेडच्या आत पुरी घातलेली, चटणी असलेली, शेव असलेली आणि बाकी बरंच काय काय असलेलं मी पहिल्यांदा खातो आहे आणि हे खरंच खाण्यासारखं आहे. त्यामुळे पुढे तुम्ही एकदा या आणि खाऊन बघा. ही नुसती हे नुसतं आहे, याच्यात चीज नाही आहे, हे विथ चीज आहे. त्यामुळे हे कम्पॅरेटिव्हली थोडंसं हलकं आहे, हे थोडंसं अजून हेवी आहे, पण दोघांची टेस्ट अफलातून आहे. त्यामुळे मी थोडं थोडं खातो आणि तुम्हीही नंतर येऊन नक्की टेस्ट करा. आता हमला चॉकलेटवर. हे चॉकलेट सँडविच. ओके. वगैरह चीज विथ चीज आप टेस्ट कर लीजिए. सर इसमें क्या आता है, चॉकलेट यानी एक्चुअल चॉकलेट रहता है? नेचुरल अपना ये नेटुला चॉकलेट है. हाँ. और उसकी वजह से नटेला का वो जो क्रीम जो आता है वो. ओके. जी लोकं डायटवर असतील, खूप हेल्थ कॉन्शियस असतील माझ्यासारखी, पण तुम्हाला एखादा दिवस ब्रेक हवा असेल महिन्यातून आणि तेव्हा तुम्हाला चॉकलेट खावंसं वाटत असेल, तर मला वाटतं हे खाणं जास्त श्रेयस्कर आहे. कारण ह्याच्यात सँडविच पण मिळतं तुम्हाला खायला, चॉकलेट पण मिळतं, नटेला पण मिळतं. सो अटॅक, विचार करू नका, खाऊन टाका. परत एक महिन्याभर जोरदार डाएट करा, जोरदार व्यायाम करा आणि निवांत. वाव. बरोबर आहे सर. तर क्या बोलू अभी, चॉकलेट आहे खतरनाक. पुढच्या व्हॅलेंटाईन्स डेला मी लोकांना सजेस्ट करेन की लोकांना चॉकलेट्स बॉक्समध्ये देण्यापेक्षा त्यांनी इथे चॉकलेट सँडविच खायला घेऊन या. ह्याची मजा अजूनच काहीतरी वेगळी आहे. मला वाटतं गर्लफ्रेंड खुश होईल आणि कदाचित दुसऱ्या दिवशी लग्न करेल तुझ्याशी. रिस्की आहे पण करून बघा, हरकत नाही, वर्थ अ ट्राय. सर थैंक यू सो मच. कैसा लगा आपको हमारा? बहुत अच्छा लगा. कोई आइटम खराब लगी आपको? नहीं नहीं. अभी बेस्ट है.
बेस्ट रिकमेंडेड. थैंक यू सो मच, आपने इतना अच्छा खाना खिलाया और इतना अच्छा इन्फॉर्मेशन दिया. तो हमारी तरफ से, अरे फूड सफारी की तरफ से आपके लिए एक छोटा सा गिफ्ट. थैंक यू सर. निर्लेप मल्टी स्नैक मेकर. थैंक यू. थैंक यू सर. थैंक यू सर. वेलकम. थैंक यू. आएंगे फिर से. थैंक्स. जी 24 तास रहा एक पाउल पुढ़े.